श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी आज तुम्हाला गजलक्ष्मीविषयी थोडीशी माहिती देणार आहे तर बघा आपल्या देवघरात अशी गजलक्ष्मी असावी हत्ती आणि हे उत्तरेकडं तोंड करूनच ठेवावे आपल्या देवघरामध्ये दे। आणि अशीच मूर्ती बघा तुम्ही अशी एक पाय पुढं एक पाय मागं असं चालत राहणारी अशीच असावी गजलक्ष्मी एक लक्ष्मी स्वरूप आहे बघा तुम्ही प्रत्येक फोटोत महालक्ष्मीच्या फोटोत हत्ती दोन्ही साईडने हत्ती असतात तुम्हाला दाखवते मी फोटोमध्ये हे बघा इथे दोन्ही साईडनं कसे हत्ती आहेत तसे तसे हत्ती असावी तर म्हणूनच आपण देवघरामध्ये पण गजलक्ष्मी ठेवतो आणि त्याची सोंड नेहमी अशी वरती असावी हे बघा अशी ह्याच्याने काय होतं माहिती का एक देवघरामध्ये आणि एक तिजोरीमध्ये असावी देवघरामध्ये दोन्ही ठेवू शकतो पण काय होतं ह्याचे तोंड फक्त उत्तरेकडेच ठेवायचं असतं आता आपलं देवघर पूर्व पश्चिम असेल तर एकाचं तोंड उत्तरेकडे आणि एकाचं तोंड दक्षिणेकडे होते त्याच्यामुळे मी काय केले की एकच आहे माझ्याकडं मी ती एकच गजलक्ष्मी उत्तरेकडे तोंड करून देवघरामध्ये ठेवते त्याचे फायदे भरपूर आहेत काय होतं की लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणजे आपल्या घरात धनाची पैशाची कधी चणचण भासत नाही ही जर गजलक्ष्मी आपल्या देवघरात असेल तर आणि ती उत्तरेकडे तोंड करूनच ठेवायची तर बघा तुम्ही आना ना अशी गजलक्ष्मी आणि दररोज अशी तुम्ही त्याची पूजा करत जा हे बघा त्यांची पूजा मी अशी करते दररोजचं आणि असंच एक पाय पुढं आणि एक पाय महाग असणारीच गजलक्ष्मी पाहिजे बघा आणि हे असेच उत्तरेकडे तोंड करून आपल्याला ठेवायचे देवघरात हे बघा मी कशी ठेवते तुम्हाला दाखवते माझ्या देवघरामध्ये आणि त्याचे असेच दररोजचं आपले देवाची पूजा करतो तशीच त्यांची पण पूजा करायची आपल्याला कधीही आयुष्यात आपल्याला काही कमी पडणार नाही दररोज गजलक्ष्मीची जर दर पूजा केली तर खूप फायदे आहेत त्याचे हे बघा मी तुम्हाला देवघरात कशी ठेवते ते दाखवते हे बघा हे माझे उत्तरेकडे तोंड करून असे दररोजचं ह्या ठिकाणी ठेवलेली असते ही गजलक्ष्मी त्याला आपलं दररोजचं देव देवाची पूजा करतो तसं सगळं हळदी कुंकू पण व्हायचं आहे कारण गजलक्ष्मी लक्ष्मीचं स्वरूप आहे ना मग हळदी कुंकू पण आपल्याला व्हायचं आहे दररोज थोड्या अक्षदा व्हायच्या आपण देवाला कशा अक्षदा वाहतो तशा गजलक्ष्मीला पण अक्षदा व्हायच्या अगरबत्ती दीप दाखवायचे बघा अशी दररोजचं आपल्या गजलक्ष्मीची पूजा करायची आणि दररोज दररोजचं आपण त्याला देव धुताना त्याला आपण धुवायचं व्यवस्थित अशी पूजा करायची बघा अशी ठेवली आहे गजलक्ष्मी जरूर आणा तुम्ही दोन आणा जोडीच आणावी कधीही आणि एक तेजोरीत ठेवायची आणि एक आपल्या देवघरामध्ये ठेवायची जर तुमच्या देवघरात दोन्ही तुम्हाला ठेवायचे असेल तरी तुम्ही ठेवू शकता पण मी ठेवलेलं नाही कारण मला ना, ना उत्तरेकडे तोंड करूनच ठेवायची आहे ही तर मी एकच म्हणून गजलक्ष्मी उत्तरेकडे तोंड करूनच ठेवलेली आहे बघा माझ्या म मा देवघरालासुद्धा गजलक्ष्मी आहेत हे बघा दोन्ही साईडने तर हे असं हे अशा प्रकारचं असतं तर बघा तुम्ही असं ठेवा आणून छान आहे गजलक्ष्मी आणि ह्याचे खूप फायदे आहेत हे आणल्याच्यानंतर तुम्हाला कळेल की ह्याचे फायदे खूप आहेत म्हणून तर बघा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझे नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद